हॅलो एवढी, दिस इज सचिन बॅक इन द गेम विथ द न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय कर्नाटकातील जिल्हा बेळगाव, तालुका खानापूर आणि गाव बासोळी. इथून 1 किलोमीटर अंतरावर एक डेअरी फार्म आहे, ज्या गायींचं संगोपन केलं जातं. तर आम्ही आज तिथे जाणार आहे आणि बघूया हा आमचा प्रवास कसा होतोय. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय त्या रस्त्याने. पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर ही आमची रायना आहे, हा मित्र जितेश, हा ओंकार, डायना. चला रोड किती खूप सुंदरच आहे. होय, नशीब बाईक घेऊन नाही आलो, नाहीतर बाबांची R15 घेऊनच येणार होतो. शकता तुम्ही हा रोड किती सुंदर आहे. पुन्हा एकदा अशक्य असा सुंदर रोड पाहू शकता तुम्ही. हे बघा, इथून चालायचे सुद्धा वांदे. बापरे, तर मित्रांनो बघू शकता शेवटी फार्म आलेला आहे. हे पूर्ण जंगलात आहे, तिथे त्यांचा ऊस आहे, एंट्रन्स आहे. हे बघा शेत. हे बघा, हे ऊस आहे सर्व. गाय आहे ती, गाय, गिर गाय. ही काजू आहेत. डायना, ए डायना, कुठं आलो आपण? हां, तो घोडा पण कोंबड्या सुद्धा आहेत. पचक 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 चाललंय सगळं चिखलातून. केळ्यांची बाग आहेत. सुटके कुत्रे सुटके आहेत का बघ, येतील बारकेत यावर. चल ते बघू शकता तुम्ही गाय. हा, हे बघा कोंबडी. अरे लॅब आहे. हे त्यांचं सर्व फार्म आहे. इथे इथे त्यांचे डॉग्स आहेत गार्डिंगसाठी. लॅब्रो डॉग, कोंबडे आहेत, खिल्लारी बैल. हा हॅलो, पाहू शकता पूर्ण जंगलात असं त्यांनी शेती केलेली आहे.
थांब त्याला आत नेऊ नको, ते गुरांना घाई करणार. चल ना तू गुरु, चल ना. हॅलो, हे पाहू शकता तुम्ही लहान. काय ना हे इथले मालक. कुठल्या कुठल्या जातीच्या आहेत गुरु हे गाई? खिल्लार. ही जर्सी गाय ना? ही जर्सी. ही खिल्लार. अजून कुठली तिकडची का? ही राखी. ही कुठली म्हटलात? राखी. आणि त्या गीर गाय आहेत. ही गीर गाय. ही गीर गाय. हा असं दे त्याला सोबत घे. काय हे ग्रेट डेन मादी आहे. तुमचं गाव कुठला? नागपूरचे का तुम्ही? चला नागपूर. नागपूरचे. ए चल चल चल, घाबरते ती. ही कोणती तुमची कोंबडी आहे ती? ग्रीन गोट. कुठली? ग्रीन गोट. ग्रीन बोल्ट. गोट. ग्रीन गोट. गोल्ड डेअरी. बैल एकच आहे का? शेळ्या पण आहे तुमच्या? सचिन. बैल एकच आहे का? तुमचं नाव कसं? पाटील. आम्ही पण पाटीलच आहे. शेळ्या आहेत. असं ते नंतर तुझं आता घाणं सांगणार आहेत. तुमचं ते लॅब आहे का छोटं? हां इथंच फिरत होतं. हां ते बघ लगी. मेल आहे का फिमेल आहे? लगी घाबरत आहे ते. ओळख चालले काय? मारल त्याच दिवशी. हिला पकडती धरेल तिला. आलो आलो थांब. ते पळतय. मेहनत चल लगी. माईक काढलं ना? नाही माईक काढलेलं. शी 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 सगळं घाण केलं त्याने. हा अजून घोडा सुद्धा आहे बाकी. गिर गाय. ही गिर गाय बघू शकता तुम्ही. कोंबडा बघा, 2 किलोचा कोंबडा असेल. 2-3 किलोचा. हा बघा खिल. अरे ही गाय आहे का? ही खिल्लारी गाय आहे. तिकडे बंद आहे वाटतं. तिकडे नाही, इकडे आहे. बोम काय घाबरते. इकडे आहे. तिकडे आहे का? बघ थांब तिकडे हे करेल. मारेल. हा खिल्लार बैल आहे. ती खिल्लार गाय आहे. थांबतो कुत्र्याला घाम हे करून मारेल ते. काय ना तिकडे काय बैल तो उसात आहे. उसात आहे. खिल्लारी गाय सर्व सोडलेले आहेत चरायला पूर्ण फार्ममध्ये. हे किती आहे एकूण सर्व? किती एकर आहे? 14 एकर. किती वर्ष झाली हे सुरू करून? हा तुमचा म्हणजे ह्या क्षेत्रात किती वर्ष? 15 वर्ष. अगोदर कुठं होता तुम्ही? नागपूरला. मग इथे कसे काय आला? नाही नानो चालन चांगलं. अच्छा म्हणजे
सगळ्याला मग किती लिटर दूध होतं एका दिवसात? गुरं पण कमी केली का? अच्छा ते डायनाला घाबरतंय. शेळ्या बघ. ही 27 लिटर दूध आणि ती 27 लिटर दूध देतात. सॉरी, इथे एक गाय आहे, तुम्ही बघू शकता, जर्सी गाय. आणि हा इथे घोडा आहे. धर की त्याला जाऊ दे, मारला तर मार खाऊ दे. जाते चाललाय घोड्याला पकडायला. घोड्याची लात खाऊन आल्याशिवाय तो ऐकणार नाही. वांडाय घोडा. मारेला मुकुल हिचत का ले चागेल गेलो. हा अतरंगी माणूस आहे. चित्र माणूस. चित्र बस त्यानं सांगू काय. शाबाश. आपला चढलेला आहे जितेश पाटील. हो आता पळवणार आहे जितेश पाटील. हाला पडशीला पळव की रे मर्दा. अरे या मी हलवी लढू द्या. बोलो सुटका आहे. जोरात आहे की नाही ना नो. तुला काय होते डायना? काल की त्याला गादी. सावकाश रे. ए ते दोरी दे तिकडे. सचिन दोरी घे सांगतो ते. होय दोरी घे. हा ते पळू पळू. ए पळू रे सचिन दोरी तर की तू. पळू थांबे ते जाऊ को. वळू वळू सचिन वर जाऊन जरा वळू. अरे लवड्या घोडा सुटला तर घावू नाही. ते का म्हस गावता रे. परत परत. अरे किती कुत्री ले गेले काय. परत तिकडे गेलो लस. चाबूक पाहिजे त्याचा.
परत परत अरे तिक यांचे बघा अतरंगी चाळी सुरू आहेत घोड्यासोबत. उडो उडो हॅ अयो 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 घोड्याने लात मारलेली आहे. मारेला ते फार करून दिले. थांब मारल बाबा. हे बघा जंगलातील आदिवासांची गुर. किती आहेत गुरु? अरे किती गुरु आहेत? 60-70 गुरु आहेत. ये पचक पचक. कशात आता यांनी गुरं सोडलेली आहेत सगळी चरायला. 60-70 गुरं आहेत म्हैशी आणि गाव. तिकडने पाय बघू शकता तुम्ही. ए डायना घरी जाऊन आंघोळ करायची. आता ही सगळी गुरं जंगलात चरायला आलेली आहेत. आणि आमचा रोड बघा, आमचं म्हणजे जंगलातला. तर पाहिलं मित्रांनो, हे होतं आमच्या छोट्याशा गावातील एक डेअरी फार्म. सध्या त्यांनी गाई कमी केलेल्या आहेत, पण भविष्यात ते अजून गायींचे उत्पादन करणार आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहे घरी परत. आणि डायनाला खूप घाई लागलेली आहे आणि तिला मजा पण येते चिखलाच्या रोडातून चालायची. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.